कारंजा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाहतूक पोलीस विभागाकडून एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामुळे कारंजा तालुक्यात या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. सविस्तर वृत्त असे की रोज कारंजा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना मास्कचे वाटप केले. ज्या लोकांकडे मास्क नाही किंवा ज्या लोकांच्या चेहऱ्यावर मास्क दिसत नाही अशा लोकांना थांबवून स्वखर्चाने त्यांना मास्क भेट देऊन मास्क लावण्याची जाणीव व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. सद्यस्थितीत संपूर्ण देश व देशासोबत आपला तालुकासुद्धा कोरोना नामक रोगाशी लढत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने बाहेर जाताना स्वतःला व आपल्या परिवाराला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी मास्क लावल्याशिवाय बाहेर निघू नये असे वारंवार प्रशासन आपल्याला सांगत असताना सुद्धा बरेच नागरिक मास्क न लावता आपल्या घराबाहेर पडतात. यामुळे कोरोना संसर्ग होण्यास चालना मिळते. याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम कारंजा शहर पोलीस स्टेशन वाहतूक विभागाचे युसुफ कालीवाले, अंकुश सोनार, शिवाजी केंद्रे, प्रतीक राऊत, अनिल हटकर यांनी कारंजा पोलीस स्टेशनचे दबंग ठाणेदार सतीश पाटील यांच्या या मार्गदर्शनाखाली राबविला असे त्यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा.